घालण्याची चिंता करतात. कुठली साडी किंवा एखादा दागिना जर आपण मागितला आणि नाही दिला तर आपण कसं फुकतो. पण तशी रमाई होती का, माझी रमाई, तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणून नाही केली अशा सोराची ते टाळ्या वाजून काय नाही. बरं, काल परवा पंडित सर एक गाणं आलं होतं, वेरी कोला वेरी कोला वेरी कोला वेरी. हे गाणं इतकं मशहूर झालं, ढोरं हकालणेवाले पूर हेच गाणं म्हणू लागली. मशी हकालणेवाले कसं म्हणू लागले, मी हय ढोरवळी 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 ती, मी हय ढोरवळी 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 ती, माझी माईच प्याक प्याक दूध देती वाईट वाईट, पिऊन होतो टाईट टाईट, बायको मारती फाईट फाईट, मी है ढोरवळी 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 ती, मी है ढोरवळी 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 ती. जमाना बदलत चाललेला आहे. हा ते पहा, मुख्यच होती बर बरायत होती, कोण द्यालं कोण डुबवा लागलं. मग डपलीवाला म्हणा लागला, डुबले 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 डुबले. थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद. She's a big hunk and a bow.
हाथ चम
भीम माझा कोहिनूर हिरा आमच्या संजयची गुडगायची गायिका घेऊन येत आहे आणि त्यानंतर दादाची फरमाईश Hey!
एक चवदार फेरा है एक कहलाए गाव है एक चवदार फेरा है दौलत राज इथे गाजले कोकण पुण्य भूमि वर दौलत राज इथे गाजले कोकण पुण्य भूमि वर एक कहलाए गाव है एक कहलाए गाव है एक चवदार फेरा है एक कहलाए गाव है एक चवदार फेरा है गेले पार पडले त्यावेळेस मोबाईल बी नव्हता काय नव्हता पण आताचा पेढा असा की मोबाईल आहे सगळं आहे ती पोरगी खुश राहते नवरा खुश आहे पण या उगीच्या उगी परेशान राहतात घेण्या देण्याचं काय कारण नाही काय नाही
आता मी घरीच राहतो पण बायकोचा फोन होते, कुठे तुम्ही आई? घरातच आहे ना, मरालो कुठे चाललो मी? आता ट्रेन निघाली, रेल निघाली, बायकोचा फोन होतो, कुठे तुम्ही? मी रेलमध्ये आहे. मा सिटीचा आवाज येईल, सिटीचा आवाज आला की तिला बरं वाटत. आता अर्ध्या घंट्यानं फोन आला, मी कुठे? मी विहारामध्ये. मा फंतेजीची ती वंदना बी येई ना, आम्ही वंदना घ्यायला तर मी तिथंच आहे. असं होऊ नये की मी आता संडासामध्ये मग तिथे आवाज येईन. म्हणून बायाचा भरोसाच नाही, कवा काय म्हणतील काय म्हणतील त्याचा अंतच नाही तुम्हाला सांगतो. बरं ती पोरगी खुश राहते, सगळ्या खुश राहतात. ती पोरगी नांदायला चालली पण बाकीच्या बाया घेणे दिल्याचं लढणं आहे. साधं नाही, साधं लढत नाही. सगळ्या थुका बायाच्या अंगावर. बर थुका आहे साजरा नाही, हिरवागार दाताच्या फट्टीतून गेलेला. शेजारच्या बाय घेणे देण्याचं पोरगी चालली वाटतंय, पोरगी चालली चिमटे घेऊ घेऊ असं काय कारण नाही, काही नाही, काही नाही, चालली माय पोरगी. पण ही तर लढतील, बाकीच्या घेणे देण्याच्या लढतात. बायासारखं लढणं तर मी तर म्हणतो ना बापू, मै बायको म्हणे मो स्लो चाललंय म्हणे, मो नेट स्लो चाललंय म्हणलं. मै बायको मला म्हणली, मी आलं जीबीला कनेक्ट कर म्हणलं, स्पीडनं पडतंय म्हणलं. मी तर म्हणतो ना इकडे आलं तू आम्ही खुश राहतो ना, तो घरी गेल्यावर का बापू पैसे काय केले, पैसे काय केले? अरे एखाद्या खर्च होतात का? तर 12 महिने तुमचे म्हणे तिथं दंगेच होतात, तुमचे पैसे कसे खराब होतात? आता कोठरोक सपाधारी करत बसा. आता ती पोरगी चालली बायाच्या बाकीच्या बाया, माय पोरगी चालली, काहीच खाऊ वाटत, काहीच खाऊ वाटना, काहीच खाऊ वाटना, काहीच खाऊ वाटना. चिकन केलं दोन्ही टांगा मी आज खाल्ल्या, काय करू आता? रस्सा खाला की कडूच लागायला, टांगा म्हणलं ते किती दाबा वाटायला ते बाई. तिच्या बापानं काल पिढी आलो ते एकटीने दाबले, काय करू काय आता, पोरगी चाली दुखू आले. असं कुठं दुख राहते का? बरं मुंबईला बी राहतो, आपलेच लोक तिथे कामाला राहतात. हो बरं मथारी माणसं पंडित साहेब रवीजी कधी काय म्हणतील सांगता येत नाही. पोरगी कवा आलती, पोरीचा लय स्वभाव चांगला, मात्र गोडच्या गोड लयच गोडच्या गोड पोरीचा स्वभाव. मी तर म्हणतो तिच्या मरून पोटी जावा, पण एकदा गेली ती पळून आली वापस आली, लेकराची जात आहे, जात राहते, येत राहते. नाही का मार खायची लक्षण? बरं बापाला जर विचारलं पोरगी चालली बाप दिसना हे फुल पिऊन, पोरगी चालली उठा ना तुम्ही चलवा दे, त्यामुळे तर सगळा खेळ झाला. याचीच होणं रातभर राहतात. मग भावाला विचारतात सखाराम काय मग बहीण चालली वाट लावाय ना, मग का भाकर खाऊ देत नाही का काय नाही? याचं सगळं भाकरीकडे लक्ष, दाबून भाकरी आणते. बस स्टँड तितक्या दूर राहते बाय, इथूनच जाय माय जाय 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 जाय. तितक्या ते फुगळं पोरग येते, अंगावर कपडा नाही, पिंटिया टाटा कर, ते टाटा असा करत नाही, असा टाटा करते ती. नाका त्याच्या हिरवागार शिंबूड कॉन्क्रीट, ते साधा टाटा करत नाही. भटक्यान तितकं जाय माय जाय, नाकातून शिंबूड. बायाच्या बी ते जाणाऱ्याच्या बी, मग ती लढवायची गरजच नाही ना, मात्र म्हणतो मी जाय बाय एर्रा गुच्छा मर्रा गुच्छा जाय जाय जाय. अरे जाय म्हणली चालली ना ती, तुम्हाला काय फरक पडत? मा तुला उलटी येईल, हा तुला उलटी आली तर तोंडात लवंग घे, इलायची घे, कलमी घे, शहाजीरा घे, इलायची घे. तिच्या तोंडात काय बिर्याणी करता काय तुम्ही? जाय माय जाय मग हरीण चालले, हरीण चालले म्हणजे काय काय ते काय ते काय ती बाई आहे का हरीण आहे मला काय कळणार बाबा तुमचं. जाय मा जाय 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 बसली का
एसटी मध्ये घुस इकडं बस पलीकडे ये अलीकडं बस मधात वय तिकडं ये अलीकडं कंडक्टर पशी बसू नको चापरे असतात ये इकडं बस तिकडं वय इकडं आतीने बसा कुठ ही स्थिती आपल्या समाजाची एकदा जोरदार टळा होऊ द्या सत्याची जाण कोणी ठेवणार नाही जो स्वतःच पोट भरू शकत नाही तो समाजासाठी काही करू शकत नाही म्हणून राजा गोसावी म्हणतात स्वातंत्र्य भेटलं मग मी विचारतो तुम्ही विचारतात सगळे विचारतात काय अर्थ भीमावाणी हाय का कोणी भीमावाणी भीमावाणी हाय का कोणी भीमावाणी भीमावाणी हाय का कोणी भीमावाणी जन्माच येऊन फिरला त्याने बहुजनाचा पार जन्माच येऊन फिरला त्याने बहुजनाचा पारावाणी हाय का कोणी भीमावाणी हाय का कोणी भीमावाणी भीमावाणी हाय का कोणी भीमावाणी 70 वर्ष झाले 75 वर्ष झाले पण बाबासाहेबाच्या नंतर एकही नेता असा जन्माला आला नाही की बाबासाहेबाची पूर्तता पूर्ण करणार आश्वासन देतील एकच होता माई चालाल नाही संपा दिले असे संपा दिले ज्ञान नाही संपा दिले कोणाशी संपा दिले ज्ञान बाबासाहेबाची डिग्री वाचताणी आज मी नवतरणा दम लागतो एवढी बाबासाहेबांची किमय आहे 9 भाषा 36 डिग्र्या संस्कृतचा प्रगाढ पंडित कुठली भाषा असो नाही संपा दिले कोणाशी संपा दिले ज्ञान बाबासाहेब इतकी विद्वान होते अरे विद्ये पुणे अरे विद्ये पुणे लागे त्याच्या पर्वताची रा विद्ये पुणे लागे त्याच्या पर्वताची रा भीमावाणी हाय का कोणी भीमावाणी हाय का कोणी भीमावाणी भीमावाणी हाय का कोणी भीमावाणी 500 विद्वान इकडे असायचे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि संचित कृपलानी त्यांना म्हणाले बाबासाहेब तुम्ही आज मुस्कुरा रहे है तुम्ही हसायला लागले मी हसायला लागलो म्हणे कारण आता या संविधानामुळे माझा समाज जागावेल नाही तुमचा समाज तर म्हणे फार गरीब आहे ज्या दिवशी याला संविधानाचं महत्त्व कळेल त्यावेळीस काय माझा समाजान जागा होईल म्हणे त्याचे शब्द रोख ठोक पाचवी इकडे असेल बाबासाहेब इकडे इकडे असायचे त्याचे शब्द रोख ठोक त्याच संगणकाच ठोक शब्दाच्या सामर्थ्याने शब्दाच्या सामर्थ्याने त्याने पेटविले लोक त्याने पावलाद करणारा पावलाद कर
फौलाद करणारा मानस विकला हाय कपूरी एकदा जोरदार टाळ्या होत्या बाबासाहेबांसाठी सलामी दिली पाहिजे तुम्ही केले स्वयं प्रकाशित ज्ञानाने भीमराया केले स्वयं प्रकाशित ज्ञानाने भीमराया बाबासाहेबांचा एकच मंत्र होता स्वयं प्रकाशित व्हा तथागताचं बी तेच म्हणणं आहे तुम्ही स्वयंप्रकाशित झाले की बाबासाहेबाला तुझे आनंद होईल केले स्वयं प्रकाशित ज्ञानाने भीमराया केले स्वयं प्रकाशित ज्ञाना ज्ञान केव्हा भेटत जेव्हा तुम्ही शिकाल आणि म्हणून सूर्यास 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 झाकतो आम्ही सूर्याला झाकतो साधी कधी म्हणायचं की बाबा साहेबांची किमाय सूर्यास 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 झाकतो आम्ही भीमा तुझ्या मोजतो आम्ही अरे भीमा तुझ्या मुळे छळले अमास किळले धर्मांत ताणवाणे
पावलो पावली जर अपमान सहन केला असेल या धरतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची परवा नाही केली. का नाही केली? तुमच्या आमच्यासाठी. छळले आम्हास गेले धर्मांध दानवाणी. बाबासाहेब सांगून गेले कमस कम आता तरी समाजामध्ये आपसामध्ये लढू नका, हे लाडवण हे समूस हे आंधवण. आणि म्हणून म्हणतात कवी जातीस 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 जाळतो आम्ही तुझ्या मोजतो आम्ही. अरे भीमा तुझ्या मुळे तुझ्या